तर मी आज तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे कोळंबीचा मेनू बनवणार आहे बघा. किती छान आहेत. आपण ह्यांना क्लिअर करणार आहोत, साफ करणार आहोत आणि त्याचे मेनू बनवणार आहोत छानसा. त्याला आपण चला साफ करूया. आज आपण स्वच्छ करायला सुरुवात करूया. कशी साफ करायची सांगतो तुम्हाला. आपण दोन तीन ज्या मोठ्या मोठ्या कोलंब्या आहेत त्याच्या वेगळ्या पद्धतीने मेनू बनवणार आहोत. त्याला स्वच्छ कसं करायचं ते तुम्हाला दाखवतो. प्रथमतः जे हे जे पाय आहेत ते काढून घ्या. हातानेच काढूया आपण. हे बघा, सुरीने कापू शकता तुम्ही. आता काय करा, ही कोळंबी अशी ठेवा. आपण वेगळ्या पद्धतीने जरा बनवणार आहोत म्हणून बघा, इथून कट द्या तिला, बरोबर मधून कट द्या. हे बघा, डोक्याला पण असंच कट द्या. कट झालेला आहे. चुकीचं करणार तर आपण हिला चांगल्या प्रकारे कापून घेतलेलं आहे. हे आपण असंच ठेवणार आहोत. हे तिचं जे मांस आहे जरा असं बाजूला करा. हे थोडंसं पिवळसर दिसतंय तर आपण काढू शकतो आहे, पण नाही काढलं तरी चालत. हे चविष्ट असतं. हे थोडंसं वरचा भाग आहे तो काढा नॉर्मल, बाकीचा भाग तर ठेवा. हा जो पिवळसर भाग दिसतोय तुम्हाला, हा दा बघा पिवळसर भाग दिसतोय, हाच महत्त्वाचा भाग आहे याच्यातला. आपण याच्यात कोळंबीत मस्तपैकी मसाले टाकून चांगला फ्राय करणार आहोत. हे बघा आता हे बघा, याप्रमाणे कट करून घेतलेलं आहे. ह्याच्या आपण मध्ये आता मस्त छानसे मसाले भरणार आहोत. सर्व कोळंबे आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत. हे बघा, आता चांगलं धुवून घ्या. वरचे जे कवर आहेत ते त्याचे हे आपण असे हे कवर काढलेले आहेत. आणि ह्या दोन जे आहेत ते वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. मसाला थोडं त्याचे स्टफ करणार आहोत आणि दोन वेगळ्या स्टाईलने बनवणार आहोत. ह्या बाकीचे आहेत ते वेगळ्या स्टाईलने बनवलेले आहेत. हे बघा, असे आपण साफ स्वच्छ केलेले आहेत. हे बघा, त्याचे डोके जे आहेत ते तसेच ठेवलेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही कोळंबी स्वच्छ करून घ्या. हे आता आपण धुवून घेणार आहोत स्वच्छ प्रकारे, स्वच्छ एकदम धुवून घेणार आहोत. तीन प्रकारचे वेगवेगळे मेनू बनवणार आहोत आपण. हे बघा, हे ग्रिल फ्राय बनवणार आहे, हे फ्राय बनवणार आहोत आणि हे स्टिक लावलेले आहेत आपण याला. हे बघा, याला स्टिक फ्राय करूया आपण. हे बघा, अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपण तीन पद्धतीने हे बनवणार आहोत. सर, आपण मीठ घेतलेलं आहे, हळद मीठ मसाला तिखट मसाला हळद हा गरम मसाला आणि हा करी पावडर ना त्याच्यात, आणि आपण त्याच्यात एक अर्धा निंबू पिळणार आहोत. हे बघा, आता तयार झालेलं आहे. तर आपण हे मसाले करून ठेवणार आहोत. आता हे आपले स्टफ झालेले आहे. मोठ्या दो कोळंबे आहेत ते आपण स्टफ करून ठेवलेले आहेत. आपण मॅरिनेशनसाठी आता हे फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. चला फ्रीजमध्ये ठेवूया. चला हे मॅरिनेशनसाठी ठेवून द्या. असं याला 10 मिनटासाठी मॅरिनेशनसाठी, याला मॅरिनेशनसाठी 10 मिनटं ठेवून द्या. कोळंबी मॅरिनेशन झालेली आहे. आता आपण हा ग्रिल तेव्हा चालू, त्याला फ्राय करणार आहोत चांगला. हे घ्या अशा प्रकारे. हे आपण ग्रिल तेव्हा ठेवलेले आहे. चांगलं ग्रिल करून घेऊया. थोडंसं ऑइल त्याला, थोडंसं आपल्याला ऑइल सोडावं लागेल त्याच्यावर.
त्याच्यावरती टाका थोडंसं नॉर्मल, बस त्याच्यावर आपण थोडंसं झाकण ठेवणार आहोत. आपण याला काही जास्त वाटण वगैरे लावलेलं नाही आहे, फक्त जस्ट हळद मीठ मसाला लावलेला आहे, थोडंसं निंबू टाकलेलं आहे. याला पलटून घ्या. आता कोंबे आपण आता पलटून घेतलेले आहेत, त्याच्यावर थोडंसं अजून शिजण्यासाठी आपण त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवून देऊया. नॉर्मल हे गॅसवर ठेवून द्या, झाकण ठेवून द्या 5 मिनिटासाठी. त्या फ्राय पॅनवर फ्राय करून घेणार आहोत. हे बघा, ह्याच्यावर आपण फ्राय करून घेणार आहोत. तर चला आपण टाकूया ह्याच्यात फ्राय पॅनमध्ये हे कोंबे, थोडं पसरून घ्या. आपण ह्या फ्राय पॅनवर इथून ही अशा पद्धतीचा मेनू चालू आहे, आणि इकडे हा आपण वेगळ्या पद्धतीचा आहे. बघा चांगला फ्राय होतो आलेलं आहे इथे. बघा अजून आपण करून घेऊ त्याला नीट. आपण पलटून घेतलेलं आहे. अशा प्रकारे तुमची 10 मिनटात ही फ्राय तुमची तयार होईल. जवळजवळ आपल्या इथे ही जी ग्रिल फ्राय जी झालेली आहे, ग्रिल फ्राय ठीक आहे, ते आपण ग्रिल करत आहोत. ग्रिल बघा, ग्रिलच्या वरतीच राहिलेल्या त्या, ह्या ग्रिलच्या जरी वरती राहिल्या तरी आपण थोडं नॉर्मल ग्रिल करणार आहोत, आणि त्यानंतर ह्या फ्राय पॅनमध्ये त्याला फ्राय करून घेणार आहोत पुन्हा ग्रिल करून. अशा प्रकारे ग्रिल ड्रायव्हर स्टिकला आपण चिटकं दिले, त्याला स्टिकने अशा पटकं हे करा अशा प्रकारे. त्या कोलंब्या होत्या ते आपले ग्रिल करून झालेले आहेत. हे बघा किती छान वाटतं आहे, छान दिसत आहेत. बघा ग्रिल करून झालेले आहेत ह्या, त्याला आपण चांगलं डेकोरेशन करून नसतं नंतर सर्व करणार आहोत. हे बघा आणि हे करा, पलटी मारा, त्याप्रमाणे पलटून घ्या. आपण आता उचलणार आहोत, ते एक पॅनवर ठेवणार आहोत. थोडस ऑइल सोडायचं आहे याच्यावर. आपण त्याच्यावर ऑइल सोडलेलं आहे, मध्ये मध्ये ढवळून घ्या चांगलं. अशा ह्या प्रकारे हे तुम्ही पडता, स्टिकला पकडूनच पडता असं. थोडा ह्या प्रॉन्सला थोडा फायर टच देऊया, थोडंसं फायर टच देऊया ना आपण. थोडं त्याला फायर टच देऊया आपण. आपल्या आज प्रॉन डिश तयार झालेली आहे, आपण त्याला थोडंसं डेकोरेशन करणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला प्रॉन्स जे लॉबस्टर वगैरे आहे, नदीतली जी कोलंबी आहे, तिचा आज फायनल टच झालेला आहे. हे बघा फायनल टच, किती छानसा फायनल टच आहे. बघा अशा का तुम्ही घरच्या घरी मेनू बनवू शकताय चांगल्या प्रकारे. हे बघा किती छान दिसतं आहे. बघा रोज बघू आपण. आपण हे डेकोरेशन केलेलं आहे छानसं, काकडी गाजर कांदा टोमॅटो वगैरेचं. अशा प्रकारे तुम्ही बनवा.